होत्या आणि त्या सातही मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होत आहे, ती टाईम बाउंड होते का, या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि अर्थात संभाजीराजे या संदर्भात विचार करतीलच अशी अपेक्षा आहे. आज ते दिवसभरात आपलं उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. वारकरी यांनी भजन गात दिलेल्या पाठिंब्यावर छत्रपती संभाजीराजे यांना अश्रू अनावर झाले. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्यावेळेला काय भावना व्यक्त केल्या. संप्रदाय दिली होती ती साखर देण्यासाठी आपण इथं आला. मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपती केव्हा रडत नाही. छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. हे नुसतं तुकामाना वारकरी संप्रदायाला नतमस्तक होण्यासाठी ते होते. तुमची भक्ती आणि आमची शक्ती एकत्र येईल त्याचे स्वराज्य निर्माण होतं. दरम्यान उदयनराजेंचा संभाजीराजेंना फोन आल्याची माहिती मिळते आहे. संभाजीराजेंच्या तब्येतीची उदयनराजे भोसले यांनी विचारपूस केली. उदयनराजेंनी संभाजीराजेंसोबत फोन करून संवाद साधला अशी माहिती मिळते आहे. उदयनराजे भोसले हे प्रत्यक्ष स्वतः आझाद मैदानावर आलेले नसले तरीसुद्धा त्यांनी उदयन संभाजीराजेंना फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. उदयनराजेंनी संभाजीराजेंना फोन केल्याची माहिती आहे. एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.